नाही. दिव्यांगांना विवाहासाठी मिळणार 50,000 अनुदान कसा घ्यायला? कोविड काळात लग्न करणाऱ्या दिव्यांगांना चक्क 50,000 अनुदान मिळणार आहे. ज्या दिव्यांगांचे लग्न 23 मार्च 2020 ते 30 डिसेंबर 2021 या कालावधीत झालेले आहे अशा दिव्यांगांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यांना 31 डिसेंबर 2022 या योजनेकरता अर्ज सादर करता येणार आहे अशी माहिती नाशिक जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी दिली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 17 जून 2014 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिव्यांग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना राबवण्यात येत आहे. या योजनेत दिव्यांग व अव्यंग दाम्पत्यास विवाह केल्यास रुपये 50,000 इतक्या रकमेचे आर्थिक सहाय्य केले जाते. शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विवाहानंतर 1 वर्षाच्या आत संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. धन्यवाद. दिलासा फाउंडेशन, साईनाथ नगर, सोलापूर, महाराष्ट्र. नवदाम्पत्यांना आर्थिक आधार. 2022 सालात नव्याने संसार थाटणाऱ्या मागासवर्गीय प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी दिलासा फाउंडेशन सोलापूरद्वारे प्रस्तुत उपक्रम आमचा आहे. दिलासा फाउंडेशन सोलापूर गेल्या 3 वर्षापासून समाजसेवेसाठी तत्परतेने कार्यरत आहे. 2022 या वर्षात विवाहबद्ध झालेल्या नवदाम्पत्यांना आर्थिक आधार देण्यासाठी आमचा आहेर या योजनेअंतर्गत 50,000 रुपयाची भरघोस मदत, तसेच पहिल्या प्रसूतीवेळी अत्याधुनिक सेवा उपलब्ध असलेल्या खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी 15,000 ते 25,000 रुपयाचा आरोग्य विमा बहाल केला जाणार. लाभार्थ्यांसाठी निकष विवाह प्रमाणपत्र. दाम्पत्याचे शासनमान्य ओळखपत्र, तहसीलदारामार्फत दिले जाणारे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, पासपोर्ट साईज फोटो. सदर कागदपत्राची पूर्तता करणाऱ्या दाम्पत्यांना पुढील निकष लावून मदत केली जाणार आहे. 1. विवाह 2022 या वर्षात झालेला असावा. 2. दाम्पत्याचे वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयेपेक्षा कमी असावे. 3. लाभार्थी दाम्पत्य महाराष्ट्राचे रहिवासी असावे. वरील निकष पूर्ण करणाऱ्या तसेच आवश्यक कागदपत्राची पूर्तता करणाऱ्या सक्षम असणाऱ्या इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज प्राप्त करण्यासाठी ईमेल किंवा व्हॉट्सअपवर संपर्क साधावा. फोन नंबर 9082481381, ईमेल dilasafoundation4u@gmail.com. धन्यवाद.